माझी माय चंद्रभागा आज चांदण्यात न्हाली या रचनेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आणि ही रचना काफी रागामध्ये आपण आज हार्मोनियम स्क्रीनवर नोटिशनसहित अभ्यास करणार आहोत या रचनेचा. तत्पूर्वी राग काफीविषयी आपण थोडीशी माहिती पाहूयात. राग काफी हा काफी थाटातून आलेला राग आहे, म्हणजे त्या काफी थाटाचा जनक राग आहे किंवा आश्रय राग आहे. त्याची जाती संपूर्ण संपूर्ण आहे. वादी स्वर हा पंचम आहे तर संवादी स्वर हा ऋषभ आहे. आणि या रागाची गायनाची वेळ ही रात्रीचा प्रथम प्रहर अशी आहे. बाकीचा या रागाचा सर्व अभ्यास आपण रागशृंखलामध्ये करू. लवकरच रागशृंखला सुरू करणार आहोत आपण, त्यामध्ये आपण तो अभ्यास पाहू. चला आता हार्मोनियम स्क्रीनवर जाऊन पुढील अभ्यास पाहू. आता आपण सर्वप्रथम काफी रागाचे आरोह अवरोह स्वरांमध्ये आणि आकारामध्ये पाहू. सा रे गा म प ध नी सा नी ध प म ग रे सा या रागामध्ये गांधार आणि निषाद हे दोन स्वर कोमल लागतात, बाकी सर्व स्वर शुद्ध लागतात. सुरूच्या आलापी बघा. सारे गाम पधनी सा पधनी सा धनी सा पहिले चरण माझी माय चंद्रभागा. माझी माय माझी माय धनी सानी माझी माय चंद्रभागा द ध म चंद्र भागा पनी द प म ग रे चंद्र भागा द म पनी द प म ग रे. पुढं आता संपूर्ण म्हणताना असं माझी माय चंद्र भागा अशा रीतीने. पुढे आता आज चांदण्यात रे ग मारे ग रे रे सा आज रे ग मारे ग रे सा चांदण्यात चांदण्यात मारे ग रे सा चांदण्यात नाहाली रे नी सा नाहाली रे नी सा गमधनी सा नंतर गमधनी सा माझी माय. आता म्हणताना असं म्हणायचं माझी माय चंद्र भाग आज चांदण्यात माझी माय चंद्र भाग आज चांदण्यात. दुसऱ्या स्टेपला इथं थांबायचं नाहाली नंतर मग भोळ्या संता. ज्यावेळेस आपल्याला पुढचा भाग म्हणायचा आहे इथं भोळ्या या म्हणायचं आहे त्यावेळेस इथं षटजीवर
नाहाली इथंच थांबायचं. नाहाली भोळ्या संतांची सासा मामा मग भोळ्या संतांची सासा मामा मग पंढरी धनी ध पंढरीची दुसरी स्टेप पंढरी धनी ध प मगरेचा धनी ध प मगरेचा पंढरी री शब्द खाली ओढत घ्यायचा पंढरी पंढरी नंतर आज आम्हा आज आम्हासी धनी सानी धमा आज धनी सानी धमा आम्हासी लाभनी धनी सासानी निधमा लाभनी धनी सासानी निधमा लाभनी माझी माया चंद्रभा आज चांदण्यात आता दुसरे चरण शुभ्र चांदण्या मधून मामा मानी धनी धामा मामा मानी मामा मानी धनी धामा शुभ्र चांदण्या मधून पुढे वाहे अभंगाचे दूध धनी सा 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 वाहे अभंगाचे दूध धनी सा 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 वाहे अभंगाचे दूध पुढे आता आभाळाचा धनी सग धनी सारे ग आभाळाचा धनी सारे ग पंढरीत रे निध सा सा पंढरीत रे निध सा सा पुढील भाग उभा चंद्र धनी सानी पांडुरंग आता धनी सानी उभा चंद्र आता पांडुरंग शब्द ऐका पांडुरंग धमा धनी सा सानी निधमा अशा रीतीने आता तिसरे चरण तुका चोखा नामाला आता मनी धनी धामा धनी मनी धनी तुका तुका चोखा मनी धनी नामा धमा आला धनी तुका चोखा नामा आला आता नंतर आली जनाई मुक्त आहे तुका चोखा नामा आला आली जनाई मुक्त आहे आता आली जनाई मुक्त आहे सासा आली जनाई सासा सा मुक्ताई सासा सा म्हणजे सर्व तिन्ही शब्द षडजलाच म्हणायचे म्हणजे सावरच म्हणायचे तुका चोखा नामा आला आली जनाई मुक्ताई अशा रीतीने निळ्या ताऱ्यांच्या तेज निळ्या ताऱ्यांच्या तेजात धनी सरे ग तेजात
संत भक्तीचे धनी सानी धमा। आता पुण्याई, पुण्याई धनी सा सानी निधमा, पुण्याई माझी माय चंद्रभागा। अशा रीतीने आता चौथे चरण आपण पाहणार आहोत। जनी म्हणे नमन घडले धनी गरे सा, धनी गरे सारी धमा धरी सा, जनी म्हणे धनी गरे सा, जनी म्हणे नवल निधमा घडले धरी सा। आता आपण याचे आलाप आणि तानाव याचा अभ्यास पाहू। आता सर्वप्रथम आलापीचा अभ्यास। जनी म्हणे नवल घडले सा सानी धप मग रे सा, सानी धप मग रे सा, सा रे ग पदनी सदनी सानी निसारे सारे गे निध सा, जनी म्हणे नवल घडले। आता यानंतर आपण ताना पाहू। याला अनेक ताना आहेत, भरपूर म्हणजे त्याच्या तानांचा अभ्यास भरपूर आहे, 7-8 ताना आहेत। आपण 2-3 तानांचा अभ्यास पाहू। जनी म्हणे नवल घडले पदनी सा धनी सा सानी धप मग रे सा, म पदनी सा जनी म्हणे नवल घडले सारे ग म पदनी सा सानी धप मग रे सा, जनी म्हणे नवल घडले सारे ग म रे ग म प ग म प ध म प ध नि प ध नि सा, जनी म्हणे नवल घडले प ध नि सा ध नि सा सानी धप मग रे सा, म प ध नि सा जनी म्हणे नवल घडले सारे सारे ग ग रे ग रे ग म म ग म ग म प प म प म प ध ध प ध प ध नि नि ध नि ध नि सा, जनी म्हणे नवल घडले। अशा रीतीने आपण तानांचाही अभ्यास पाहिलेला आहे। आता राहिलेला पुढील भाग पाहू आपण। फळा आली पुण्यराशी, फळा आली पुण्यराशी धनी ग, फळा आली पुण्यराशी रे सा। आता पुढील भाग, पौर्णिमेच्या घरी आली, पौर्णिमेच्या घरी आली सारे निसा, पौर्णिमेच्या घरी धमा आली धनी एकादशी पाहुणी। एकादशी पाहुणी हा शब्द पूर्ण षडजला वाजवायचा। एकादशी पाहुणी सा 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 सा, एकादशी पाहुणी माझी माय चंद्र भाग अज चांदना, माझी माय चंद्र भाग अज चांदना। आणि याचं ध्रुवपद, भोळ्या संतांची पंढरी आज आम्हासी लाभली, माझी माय
अशा रीतीने आपण अभ्यास केलेला आहे. रचना अवघडे, ह्याच्या अजूनही जागा बऱ्याच आहेत, पण सर्व जागा प्रत्यक्षात असं शिकवणं शक्य नाही. चला, ज्या शक्य होतील त्या आपण पाहिलेल्या आहेत जागा, तुम्ही याचा अभ्यास करा आणि ठेक्यातील रचना जरूर ऐका, म्हणजे त्याच्या सर्व जागा आपल्या लक्षात येतील.